कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने खास कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ. रमेश बेडगिरी यांनी दिली. सदरचे शिबिर 23 ते 26 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. शिबिराचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. D.T. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते असे सुमारे 50 तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मी डॉक्टर रमेश बेडिगरी कबड्डी प्रशिक्षक राव कबड्डी अकॅडमीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचा कार्याध्यक्ष आहे. कोल्हापूरमध्ये कबड्डीच्या अद्ययावत प्रशिक्षणचे चर्चासत्र आपण 23 ते 26 अखेर कबड्डी राव अकॅडमीमध्ये घेत आहोत. याकरता द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रसादराव हे मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण आहे. यात असे 50 पार्टिसिपेट डेलिगेट्स येणार आहे की त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेले, छत्रपती पुरस्कार मिळालेले, द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये कबड्डीची वाघ वरच्या लेवल आपण कशापर्यंत हरतो ते जिंकण्याकरता काय करावं लागेल किंवा नवीन सुधारणा काय करावं लागेल की काय नेमकं काय फॅक्टर आहे की आपण गेल्या एशियन गेम्समध्ये हरतो. ह्या पद्धतीने चर्चासत्र आपण 3 दिवस घेतोय. 23 सगळ्या त्याचं उद्घाटन आहे कबड्डी राव अकॅडमीमध्ये. 24-25 तारखेला आपण न्यू कॉलेजमध्ये एक चर्चासत्र घेतोय. पण 26 तारखेला सकाळी 11 वाजता याचं क्लोजिंग आहे. आणि याचं उद्घाटनाला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील, त्याचबरोबर शिवाजी उद्यापीठ कुलगुरू D.T. शिर्के साहेब येणार आहेत. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.